जन्माष्टमी व दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा. पाहूया आजचा दहीहंडी स्पेशल. संपूर्ण देशभरात जन्माष्टमी व दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला. दोन दिवस साजरा करण्यात येणाऱ्या या उत्सवात अनेक ठिकाणी दहीहंडीचा थरार पाहायला मिळाला. देशातील अनेक कृष्ण मंदिरात पारंपरिक पद्धतीने कृष्ण जन्म उत्सव साजरा करण्यात आला. भगवान श्रीकृष्णाच्या जन्मभूमी असलेल्या मथुरेत मंदिराला विशेष सजावट करण्यात आली. मंदिरात दर्शनासाठी भक्तांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. तर इकडे राज्यभरात अनेक कृष्ण मंदिरात पारंपरिक पद्धतीने श्री कृष्ण जन्म उत्सव साजरा करण्यात आला. याचबरोबर मुंबईतल्या गिरगाव येथील एस्कॉन मंदिरात देखील जन्माष्टमी साजरी करण्यात आली. तर गोविंदा पथकांनीही दहीहंडी फोडण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी केली. गेल्या 20 ते 25 दिवसापासून सुरू असलेल्या थरांचा सराव, मोठ्या रकमेच्या हंड्या फोडण्याचा मानस, स्पर्धेची सुरस, एकंदरीत उत्साह आज दिवसभरात पाहायला मिळाला. पाहूया त्याची एक झलक. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. याचबरोबर शिर्डीतही कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जन्माष्टमीच्या रात्री साईंच्या मंदिरात चांदीच्या पायण्या श्री कृष्णाची मूर्ती ठेवून पायण्या जोजवण्यात आला. गेल्या अनेक वर्षापासून ठाणे हे दहीहंडीचं शहर बनलंय. ठाण्यातील मनसेचे अविनाश यादव यांची दहीहंडी कार्यक्रमात रणगर्जना ढोलताशा पथकाने ढोलताशा वाजवून गोविंदा पथकांमध्ये उत्साह भरला. घेत आहोत छोटासा ब्रेक. पाहत राहा दहीहंडी स्पेशल. आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर. आधार न्यूज या वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी नेमणे आहे.
न्यूज रिपोर्टर, कॅमेरामन, व्हिडिओ एडिटर, अँकर, स्क्रिप्ट रायटर, एरिया प्रतिनिधी, मार्केटिंग प्रतिनिधी व रिसेप्शनिस्ट नेमणे आहे. इंटर्नशिपसाठी मुले व मुली, अनुभवी व्यक्तीस प्राधान्य. संपर्क 02512860002, मोबाईल क्रमांक 9321887766 व 4350869042. ईमेल aadharneweds9@gmail.com. aadharneweds9@gmail.com. ब्रेक नंतर आधार स्पेशल मध्ये आपलं स्वागत. पाहूया दहीहंडी स्पेशल. ठाण्याच्या हिरानंदानी येथे भाजप आमदार संजय केळकर स्वामी प्रतिष्ठान दहीहंडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावत गोविंदांना प्रोत्साहन दिले. यावेळी जय जवान या पथकाने मुख्यमंत्र्यांना 9 थराची सलामी देत मानवंदना दिली. मुंबईत अनेक ठिकाणी दहीहंडीला मराठी व हिंदी कलाकारांनी आपली हजेरी लावत गोविंदांना प्रोत्साहन दिले व आपला परफॉर्मन्सही सादर केला.
पुरुष गोविंदाच्या तुलनेत महिला गोविंदाही कमी नाही. नेहमी 7 थरापर्यंत जाणाऱ्या विलेपार्ले स्पोर्ट क्लब महिला दहीहंडी पथकाने सुरक्षेच्या कारणास्तव 6 थर लावण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आज दिवसभरात ठिकठिकाणी जाऊन सलामी देत आपली हजेरी लावली. पुरुषांच्या तुलनेत महिला कुठेच कमी पडत नाही. प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वाटचाल करतात. मग दहीहंडी उत्सव तरी कसा मागे राहील. मागच्या वर्षी 7 थरांची दहीहंडी लावून विक्रम करणाऱ्या विलेपार्ले स्पोर्ट क्लब महिला पथकाने सुरक्षेच्या कारणास्तव यंदा 6 थर लावण्याचा निर्णय घेतला. ठाण्यातील प्रो दहीहंडी फुटबॉल या खेळावर आगळं वेगळं नृत्य सादर करण्यात आलं. केरळ पूरग्रस्तांना देशभराच्या कानाकोपऱ्यातून मदतीचा हात येतोय. याच पार्श्वभूमीवर वरळीच्या जांभोरी मैदानात अनोखी दहीहंडी साजरी करण्यात आली. डीजे व सेलिब्रिटी यांचा खर्च टाळून तो खर्च केरळ पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर हा होता आजचा दहीहंडी स्पेशल. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या. आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर. आधार न्यूज या वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी नेमणे आहे. न्यूज रिपोर्टर, कॅमेरामन, व्हिडिओ एडिटर, अँकर, स्क्रिप्ट रायटर, एरिया प्रतिनिधी, मार्केटिंग प्रतिनिधी व रिसेप्शनिस्ट नेमणे आहे. इंटर्नशिपसाठी मुले व मुली, अनुभवी व्यक्तीस प्राधान्य. संपर्क 02512860002. मोबाईल क्रमांक 9321887766 व 4350869042. ईमेल aadharnewsadm9@gmail.com.